बातमी डोंबिवलीतून आहे। ऐन दिवाळीत शिवसेनेच्या दोन्ही गटात आता फटाके वाजल्याचं दिसतंय। शिंदे गटाचा शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळवला, पुन्हा एकदा आता या शाखेवरून दोन गटात वाद झाला। या वादामुळे आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवला आणि या शाखेवरून दोन गटात वाद उसळला। ऐन दिवाळीत शिवसेनेच्या दोन्ही गटात आता फटाके वाजल्याचं पाहायला मिळतं। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून। प्रदीप, नेमकं काय घडलंय, सध्याची परिस्थिती काय? आपण जर बघितलं तर 2-2.5 महिन्यापूर्वी याच शिवसेनेच्या मध्य शाखेवरून दोन्ही गटांमध्ये राडा झाला होता, भांडणं झाली होती, शिव्या घालण्यात आल्या होत्या। आता पुन्हा एकदा आपण इथे जर बघितलं चित्र तसंच झालेलं आहे। शिंदे गटातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या या मध्यवर्ती शाखेवर ताबा घेतलेला आहे। काही माजी नगरसेवक सुद्धा इथे उपस्थित आहेत। आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेकांनी यांना जाब विचारला, मात्र त्यांना पण आतमध्ये सोडण्यात नाही आलंय। शिंदे गटातील जे शिवसैनिक आहेत त्या पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात इथे जी आहे ती गर्दी झालेली आहे। असंख्य कार्यकर्ते जमले आहेत। त्याचप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशन असेल, रामनगर पोलीस स्टेशन असेल, विष्णुनगर पोलीस स्टेशन असेल, या तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस इकडे जमलेले आहेत। एसीपी असेल, नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, हे सर्व इकडे पोहोचलेले आहेत। त्यामुळे ऐन दिवाळीत दोन्ही गटात पुन्हा एकदा फटाके वाजल्याचे दिसत आहे। वरिष्ठ नेते पोहोचलेत का कोणी? आपण जर बघितलं तर शिवसेनेचे शहर प्रमुख जे आहेत राजेश मोरे आणि जे माजी नगरसेवक आहेत हे सगळे शिंदे गटात सामील झाले। हे सर्व शिवसेनेच्या शाखेमध्ये आहेत। तर उद्धव ठाकरेच्या गटातले जे शिवसैनिक आहेत हे आता पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत। प्रदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।